Good morning, kids. So here I came today with a new idea. Okay. So in today's listening and speaking activity period, I am going to use some market product. What I am going to use? Market product. So here you can see there are so many market products I have brought for you. इथे मला थोडंसं पॅरेंट शीट हँड करणार आहे की मी हे का आणलंय ते तुम्हाला कळायला हवं. आपण असं म्हणतो की अरे ह्या मुलाला रिडिंगच करता येत नाही आहे, त्याला लिहिताच येत नाही आहे, हे नाही ते नाही, ब्ला ब्ला ब्ला. ओके, पण तुम्ही असा विचार केला ना कधी की जे मूल शाळेत सुद्धा जात नाही किंवा त्याचं वय अगदी 2 वर्ष आहे, ते मूल सुद्धा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जे हवंय खायला ते हक्की तुमच्याकडे हट्टाने सांगतात की मला मॅगी दे, मला लेस दे. कसं सांगू शकतो ते? त्याला वाचता येते का? त्याला लिहिता येते का? नाही. तर लहान मुलांकडे म्हणजे वयोगट 5 वर्षापर्यंत किंवा 6 वर्षापर्यंत त्या मुलांकडे व्हिज्युअलायझेशन खूप जास्त चांगल्या प्रमाणात असतं. त्यांना ऑटोमॅटिकलीच ते शिकत असतात की त्यांना नक्की काय हवंय, काय म्हणायचं आहे, बरोबर की नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण त्यांना रिडिंग कसं करायला शिकवू शकतो खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मधून. ओके, तर आपण आपल्या मुलांना मार्केटमध्ये घेऊन जातो. मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे खूप प्रोडक्ट बघतो. तर तुम्ही ऑब्झर्व केले का की त्या प्रोडक्टवरती पर्टिक्युलर कंपनीचं नाव म्हणजे ब्रँड आणि त्या प्रोडक्टचं नाव असतं, बरोबर की नाही? तर मुलांना अल्फाबेट्स तर नक्कीच येतात, हो की नाही? तर तुम्ही असं करू शकता की त्या मुलांना ते प्रोडक्ट एक एक जेव्हा तुम्ही घरी आणाल तेव्हा त्याला सर म्हणायचं किंवा दुकानात असताना सुद्धा म्हणू शकता की अरे जरा हे स्पेलिंग तरी वाचता, म्हणजे लेटर स्वतःला जरी सांगितले ना तरी त्याला क्विक कळेल की काय आहे ते, बरोबर की नाही? तर आपण एक एक प्रोडक्ट बघूया आणि त्याच्यावरती एक एक जे स्पेलिंग आहे ते पण बघू. तर मी पहिलं सुरुवात करते मुलांचं फेवरेट फ्रुटी पासून. ओके, सो तुम्ही इथे बघा की मी फ्रुटी आणली आहे, फ्रुटी. तर त्याच्यावरती स्पेलिंग आहेच की FROTR, फ्रुटी. इट्स अ फ्रुटी. हे तुम्ही त्याला पिता पिता सांगू शकता की प्यायच्या आधी थोडंसं वाचणं, हे काय रेटिंग्स आहे ते बघणं. तो नक्कीच प्रयत्न करेल की हे काय आहे, हो की नाही? आपण दुसरं एक्झाम्पल बघूया, मंच. आता मी काही कॅडबरीज आणल्या तिकडे, तर तुम्ही ते बघू शकता की नेस्लेचं प्रोडक्ट आहे मंच. मी इथे कुठल्याही कंपनीची ऍड नाही करते, मला फक्त माझ्या मुलांना रिडिंग करता येण्यासाठी मी हा प्रयत्न करते मंच. सो म अ च म अ च मंच. हे कधीही तुम्हाला शिकवावं लागत नाही की ही कोणती कॅडबरी आहे, ते ऑटोमॅटिकली सांगतात की मंच आहे. पण मग थोडंसं आपण प्रयत्न केला ना तर ते खूप जास्त बरं पडेल की अरे हा म आहे, एम म्हणजे म आहे, यू म्हणजे अ सांगू देतो त्याचा, न मंच. हे असं तुम्ही त्यांना सांगू शकता. खायच्या तुम्ही ऑटोमॅटिकली बोलणार असतात. पुढचं प्रॉडक्ट बघूया आपण, किती सोपं स्पेलिंग वाचत आहे, किट कॅट. सो किट क्या हे सुद्धा ते इझिली वाचू शकतात, हो की नाही? डेअरी मिल्क, डेअरी मिल्क. ड अ आय, इट्स डाय री मिल्क. बघू शकता तुम्ही डेअरी मिल्क खूप फेवरेट कॅडबरीमधला एक प्रकार आहे डेअरी मिल्क सिल्क. तुम्ही सांगितल्यानंतर ते बरोबर लेटर्स वाचणारच. मी असते तर नक्की त्यांना आणखीन शिकवलं असतं, म्हणजे दाखवलं असतं की कसं वाचायचं. ओके, त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक नवीन प्रोडक्ट आलं आहे पेपर बोर्डचं. पेपर बोर्डचे ज्यूस मे बी मिळतात मार्केटमध्ये, आय डोंट हॅव तेवढी आयडिया नाही आहे, पण पेपर बोर्डचे जेवढे प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये छान लिहिलं आहे पेपर बोट. सो त्यांना हे वाचायला सांगा की हे काय लिहिलं आहे, पेपर बोट. ओके, वर्ड जमत नसेल तर तुम्ही आधी लेटरपासूनच सुरुवात करा, मी तर म्हणेन.
5 star 5 नंबर सुद्धा त्यांना आला वाचता आणि स्टार हा शब्द सुद्धा त्यांना वाचता आला, बरोबर की नाही? 5 star त्याच्यामध्ये आणखीन पण लिहिलं आहे, न्यू सॉफ्टर बार. इथे तुम्ही प्रत्येक प्रोडक्टवरती काही ना काहीतरी शब्द लिहिलेलेच असतात, ते त्यांना वाचायला सांगा, प्रयत्न करायला सांगा. त्याच्यानंतर आपण बघूया, इथे मी अमूलचं आणलं आहे. अमूलचं बटर, चीज हे खूप आवडतं मुलांना, पण हे आपल्याला कधीही सांगावं लागत नाही. ते म्हणतात, आई जरा पिझ्झावरती जास्त चीज घाला, हो की नाही? आई जरा बटर जास्त लावा, सांगतात की नाही मुलं? तर हे त्यांना वाचता येतं, अमूल कोणतं प्रोडक्ट आहे तर अमूल, हो की नाही? सो त्यांना वाचा, म्हणा की AMUL अमूल, अमूल. इथे मी आणलंय थोडंसं मोठं अमूल, प्रत्येक प्रोडक्टवरती काही ना काहीतरी आहेच इथे बघा. नेक्स्ट बघूया आपण, असे छोटे छोटे चॉकलेट्स असतात, तेही त्या मुलांना पटकन सांगता येतात की हे कोपिको आहे किंवा दुसरे आणखीन चॉकलेट्स असतील, ते सगळ्याची नावं ते बरोबर सांगतात की मला कोणतं चॉकलेट पाहिजे, हो की नाही? फलेरो सांगतात. नेक्स्ट बघूया, आता मी साबण आणला इथे, सिंथॉल. तर जे कोणी ज्यांच्या घरात जो साबण वापरत असतील तो त्यांच्या एकदा तरी हातात देऊन बघा आणि म्हणा की अरे आंघोळीला जायच्या आधी तू जरा हे वाचून दाखव रे, म्हणजे लेटर्स. तो वाचेल, अगदी खुशीत वाचेल, आणि हा व्हिडिओ गेल्यानंतर तो नक्कीच वाचायचा प्रयत्न करेल, मला खात्री आहे. सिंथॉल, सिंथॉल त्याला सांगायचं की हे सिंथॉल आहे, ओके? किंवा लाईफ बॉय आहे, संतूर आहे, जो काही तुमच्याकडे तुम्ही जो साबण वापरत असाल तो प्लीज त्यांना हे दाखवा आणि सांगा. पुढचे पण प्रोडक्ट बघूया. फेवरेट सँडविचबरोबर मुलं जास्त खातात, किंवा अगदीच कंटाळा आला तर सॉस आणि चपाती खातात. मी तर म्हणेन की ॲक्च्युली जंक फूड खाऊ नका, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. पण मार्केटमध्ये जंक फूडचे प्रोडक्ट जास्त असल्यामुळे आणि ते खाल्ले जात असल्यामुळे मी आज हे तुम्हाला हे दाखवते. माझा उद्देश तुम्ही जंक फूड खावं असं अजिबात नाही आहे, ते अवॉइडच करा, पण त्यातनं तुम्ही शिका एवढाच उद्देश आहे. तर इथे लिहिलं आहे मॅगी, मी मॅगी आणली नाही आहे पण ते लिहिलं आहे, हे मॅगीचं प्रोडक्ट आहे, मॅगी पिचकू. आता ते म्हणतात की नाही आई मॅगी पिचकू घे, आई मॅगी पिचकू घे, का आलं की त्यांना वाचता, त्यांना कळलं तरी काय आहे ते. सो मॅगी रिच टोमॅटो, सो टोमॅटोचं स्पेलिंग ते ज्युनियर सिनियरला शिकतात. मग इथे आहे ते टोमॅटोचं स्पेलिंग, मग त्यांना म्हणा की हे वाच हे कोणतं स्पेलिंग आहे तर टोमॅटो, ओके? सो पिचकू. नेक्स्ट बघूया आपण, आता इथे मी बरेचसे बिस्किट्स आणलेत, ओरिओ आणले समजा, किंवा 2020. आत्ताच मी म्हणाले की 5 star 5 नंबर आहे, तो त्यांना आरामात बोलता आला, तर 2020 सुद्धा त्यांना बोलता येतं. मग ऑटोमॅटिकली नंबर पण आला त्यांना आणि स्पेलिंग पण वाचता आलं, ओके? इयर 2020, ठीक आहे, ओरिओ हे पण वाचता येईल त्यांना. सेम 50-50 आला की नाही नंबर पण आला याच्यामध्ये, ब्रिटानिया 50-50. स्वीट अँड सॉल्टी, स्वीट अँड सॉल्टी हे थोडंसं जर तुम्ही सांगितलं ना की अरे हे स्वीट अँड सॉल्टी आहे, नेक्स्ट टाइम ते नक्की वाचणार. नेक्स्ट आहे बर्बन, ओके, बॉबॉन हेही त्यांना वाचता येईल. मी पुन्हा सांगते की मी कुठल्याही कंपनीची ॲड करत नाही आहे, मी जस्ट मुलांना रीडिंग कसं करायचं हे ॲक्टिव्हिटीमधून दाखवते, ओके? आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं हे कोलगेट आहे, कोलगेट कंपनी आहे. आपण नेहमी मार्केटमध्ये गेल्यानंतर म्हणतो की अरे घरातली कोलगेट संपली आहे, तर सगळेच मला नाही वाटत की कोलगेट यूज करतात, तर कोलगेट ही एक कंपनी आहे. आणि आपण टूथपेस्ट यूज करतो हेही मुलांना कळू द्यात की टूथपेस्ट असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या टूथपेस्ट असतात, मग त्याच्यामध्ये क्लोजअप आहे, पतंजलीची आहे, व्हॉट एवर. मग इथे लिहिलं आहे बघा, कोलगेट मॅक्स फ्रेश, मॅक्स फ्रेश हे वाचू देताना, लेटर्स वाचू देताना, ओके? नेक्स्ट बघूया आपण क्रॅकजॅक. मी ऑलमोस्ट बिस्किट्स आणलेले आहेत त्यांच्यासाठी, पुढे आणखीन त्या बिस्किटाचं मी काय करणार आहे ते मी दाखवतेच तुम्हाला. मारी गोल्ड पण आहे इथे, ओके?
नाव नेक्स्ट बघा बालाजी हे तर मुलं प्रचंड खातात खाऊ नका असं मी तर म्हणेन खरंच खाऊ नका जास्त जंक फूड पण हे बघा हे बालाजीचं आहे त्यांना अजिबात सांगावं लागत नाही की लेज आणि बालाजीमधला सुद्धा लहान मुलांना फरक कळतो की हे लेज आहेत आणि हे बालाजीचे वेफर्स आहेत हे सांगतात मुलं बरोबर की नाही मग ते कसं सांगतात तर मी तेच म्हणते की त्यांना व्हिज्युअलायझेशन जास्त चांगल्या प्रकारे असतं म्हणून त्यांच्या जे फाईन मोटो स्किल्स आहेत त्या डेव्हलप लहान वयातच होतात म्हणून आपण सगळ्या बाजूनी त्यांना त्यांची जी एनर्जी आहे ती आपण छान मोल्ड करू शकतो हो की नाही तर बालाजीचे वेफर्स आहेत तर बालाजी हे वाचू शकतात ते त्याच्यानंतर लेज जस्ट मी म्हणाले इंडियाज मॅजिक मसाला असं लिहिलेलं आहे तिथे ओके पुढचं बघूया आपण बालाजीचंच व्हील्स हेही त्यांना वाचता येऊ शकतं फक्त तुम्ही सांगा त्यांना की हे वाच WHEELOS व्हील्स नेक्स्ट पुढचं मी सांगते हे बघा हे पण आणलं आहे मी थम्सअप इट्स अ थम्सअप टेस्ट ऑफ थंडर असं म्हणतात ॲडमध्ये आय डोंट नो पण हातलेसुद्धा ही मुलं पितात बरोबर की नाही मग प्रत्येक बॉटलवरती त्या कंपनीचं असतंच की ना कोका कोला प्रोनाऊन्सिएशन खूप इझी घ्या सॉफ्टली बोला त्यांना की कोका कोला थम्स अप येणार त्यांना वाजता ओके नेक्स्ट घरातल्या प्रोडक्टचा वापर करून तुम्ही त्यांना अगदी चांगल्या प्रकारे शिकवू शकता आता मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दाखवते की कशी करायची पहिलं तर मी नेहमी म्हणते की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पेपर रफ पेपर असतील प्लेन तर ते फाडा आणि त्याचाच वापर करा खास मार्केटमधनं जाऊन काहीतरी घेऊन याल कार्डशीट पेपर कट कराल तर तसं करू नका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना छान शिकवू शकतो असे छोटे छोटे तुकडे करायचे ठीक आहे आता तू काय खातोयस तर बिस्किट हॅप्पी हॅप्पीचं खातोयस तर घे ना पेन्सिल आणि पेपर किंवा लिही ना हे जरा स्पेलिंग हॅप्पी हॅप्पीचं आहे तर लिही बघा तो लिहिणार प्रयत्न तरी नक्की करणार आणि हे लिहिता लिहिता त्याला सांगायचं हो की नाही आणि मग जेवढे तुमच्याकडे बिस्किट्स तुम्ही आता मार्केटमधनं आणले असतील किंवा काही आणलं असेल त्या प्रोडक्टचं नाव त्याला लिहायला सांगायचं चिट्सवरती ह्या चिठ्ठ्या अशा फोल्ड करायच्या ओके मग त्या टॉस करायच्या आणि खाली टाकायच्या परत त्याला एक चिठ्ठी उचलायला सांगायची आणि कोणतं प्रोडक्ट त्याने लिहिलं आहे ते प्रोडक्ट त्याला उचलायला सांगायचं की मी हे लिहिलं आहे ह्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्याशी गेम पद्धतीने खेळून शिकवू शकतो त्यांना पुढे मी दाखवते हा पार्ले जी आहे ओके तर हे बघा मी हे पर्पजली तुम्हाला का दाखवते फोडून की ह्याच्यावरती त्या कंपनीचं नाव लिहिलं आहे तुम्हाला जवळून दिसत असेल तर बघा ह्याचं ते स्पेलिंग लिहिलं आहे सेम बिस्किट टायगरचं आहे मी टायगर आणला आहे दादा जर एक मिनिट टायगर जर फोडलो हे बघा किती छान पार्ले जी हे दिसतंय तुम्हाला जेव्हा तुम्ही हे बिस्किट त्यांच्या पुढ्यात द्याल आता मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा ते हे बिस्किट ओपन करतील तेव्हा ते नक्की हे वाचूनच खातील की ते काय लिहिलं आहे तर पार्ले जी ठीक आहे आता ॲक्च्युली टायगर बिस्किटवरती पण लिहिलेलं असतं आपण मारीचं बिस्किट एक ओपन करून बघूया त्यांना सांगायचं की जर दोन मुलं असतील घरात तर त्यांना सांगायचं की तू फक्त खाताना पी ए एवढंच खा तुमच्या दुसऱ्या मुलाला सांगायचं की आता तू फक्त आरपर्यंतच खायचं हां असं गेम घेऊन त्यांना सांगा करायला ओके आता मी समजा आरपर्यंत खाल्लं आता मी खात नाही आहे पण मी सांगते तुम्हाला मग तर त्याला दुसऱ्याला म्हणायचं की तू ए जीपर्यंतच खा हां मग जी हा राहिला पाहिजे तुझा ओके असं काहीतरी करून तुम्ही त्यांना शिकवू शकता आता आपण मारीचं बघूया मी ते दादाची जरा मदत घेणार आहे फोडायला बिस्किट ओके
हाँ तो हे मारी गोल्ड वरती पण लिहिलेला आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे। आणखीन एक गेम म्हणजे सेम बिस्किट्स अशी ठेवायची ट्रे मध्ये, मी ते दोन तीनच ठेवते, हाँ मी ते ठेवली, पार्लेजी ठेवलं, टायगर ठेवलं, मारी ठेवलं, ते उलटं ठेवलंय का सरळ ठेवलंय हे पण मुलांना सांगायचं बघायला। हे बघ तर मी उलटं ठेवलं तर ते स्पेलिंग उलटं दिसणार आहे, त्यांना सांगायचं सरळ कर स्पेलिंग, म्हणजे त्यांना हे बिस्किट सरळ स्पेलिंगमध्ये कसं ठेवता येईल हेही तुम्ही ते सांगू शकता। की अरे तू उलटं ठेवलं आहे, तू उलटं वाचणार का? नाही, म्हणजे त्यांना बिस्किट खाताना हे कळेल की हे उलटे लेटर्स आहेत, मग ते बरोबर सरळ करून खाऊ शकतील, हो की नाही? मला वाटतंय की तुम्हाला हे आवडेल मी जे काही आत्ता सांगते ते। पेरेंट्स थोडंसं तुम्हाला मी त्रास देते पुन्हा एकदा, पण आपल्या मुलांना आपण छान रीडिंग शिकवायचंच आहे, हो की नाही? आणि आवड निर्माण करायची आहे त्यांना कुठल्याही सब्जेक्टची, स्पेशली इंग्लिशची मला अजिबात भीती घालवायची, त्यांच्या मनातली भीती घालून टाकायची आहे की इझी मेथडमधून सुद्धा आपण छान आणि लवकर शिकू शकतो। हां ओके, मा धन्यवाद।